समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध कृतीपुस्तिका पुस्तिका शिकवानंदी मराठी या कार्यपुस्तिकेचा आजचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक पंचवीसावा चित्रे आणि घटक क्रमांक सव्वीसावा रोपटे हे दोन्ही घटक एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत बघा यापूर्वीचे इतर व्हिडिओ इतर व्हिडिओमधील कृती जर तुम्हाला बघायच्या असतील तर या व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनला मी त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता मराठीप्रमाणेच गणितासाठी करूया मैत्री गणित करूया मैत्री गणित अशी आणि इंग्रजीसाठीच्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका कशा सोडवायच्या या जर तुम्हाला काही अडचणी असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व इयत्तांच्या व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता रोपटे या पाठातील पहिल्या क्रमांकाची कृती आहे चित्रे या पाठातील बिमने फरशीवर काढलेली चित्रे तू खाली दिलेल्या जागेत काढ व रंगव बघा आपण जो आठ पंचवीसाव्या क्रमांकाचा घटक पाहिला चित्रे या घटकामध्ये बीमने फरशीवर जी चित्र काढलेली आहेत बघा अशा प्रकारची जी चित्र काढलेली आहेत ही चित्र तुम्ही काय करायची आहेत बघा ही अशा प्रकारची चित्रे तुम्ही तुमच्या या दिलेल्या रिकाम्या जागी काढून त्यांना रंग भरायचं काम करून ही आपली कृती पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर पुढची कृती कृती क्रमांक दोन ओळखा पाहू मी कोण मूर्ती घडवतो जो मूर्ती घडवितो त्याला म्हणतात मूर्तिकार नाटक लिहितो नाटककार नकला करतो नकलाकार गाण्याला संगीत देतो संगीतकार व शिल्प तयार करणारा शिल्पकार त्यानंतर पुढची कृती खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करून लिही गजबज आणि बजावणी बघा हे शब्द वापरून आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे लग्नामुळे घरात गजबज वाढली होती किंवा लग्नामुळे घरातील वातावरण गजबजून गेले होते बजावने लीलाने सीमाला चांगलेच बजावले होते त्यानंतर पुढची कृती खाली दिलेला उतारा आरोह हो अवरोह हो व योग्य विरामचिन्हांसह वाच आताच मी फरशी पुसून ठेवली होती ही गिजबीज करून ठेवली आहेस तू आई थोडी वैतागून म्हणाली या ठिकाणी बघा प्रिंट मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी शब्द आहे गिजबीज ही गिजबीज नाही सगळी चित्रे आहेत बिम्म म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बर ही गिजबीज नाही तर मग काय मग मग तर झालं तू ही कसली चित्रे काढली आहेस ते तरी सांग मला बघा अशा पद्धतीनं योग्य आरोह सकट मुलांकडून या उतऱ्याचं वाचन करून ही आपली कृती क्रमांक चार पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर कृती क्रमांक पाच गाळलेल्या जागी कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण, पूर्ण लिही शब्द आहेत रेंगाळणे समाधान मानणे चेहरा उतरणे याचा योग्य तो शब्दाचं योग्य रूप वापरून आपल्याला काय करायचं आहे तो शब्द या ठिकाणी लिहायचा आहे जसं की बाबा रागावल्यामुळे रोहनचा या ठिकाणी कंसातील दिलेला शब्द आहे चेहरा उतरणे पण यासाठी वाक्यासाठी पूरक शब्द तयार होणार आहे रोहनचा चेहरा उतरला होता बाहुली घेण्यासाठी दुकानासमोर छाया रेंगाळणे याच्यासाठी शब्द असणार आहे रेंगाळत होती चित्रकला स्पर्धेत सतीशला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानणे याच्यासाठी पूरक शब्द येणार आहे समाधान मानावे लागले त्यानंतर पुढची कृती कृती क्रमांक सहा खालील वाक्यवाच वाक्यात योग्य ठिकाणी प्रश्नचिन्ह कॉमा उद्गारवाचक चिन्ह ही विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही अरे किती सुंदर आहे हे चित्र शेखर येतोस का क्रिकेट खेळायला प्रश्नचिन्ह शाबास उद्गारवाचक चिन्ह असाच रोज छान अभ्यास कर आई तू गावाला केव्हा जाणार आहेस प्रश्नचिन्ह बघा अशा पद्धतीने आपण या पाठातील सर्व कृती सोडवून पूर्ण केलेल्या आहेत यापुढचा पाठ रोपटे यामधली पहिली कृती दिलेली आहे बघा नावेली लिही तुझे मित्र या ठिकाणी आपण आपल्या मित्रांची नावं लिहायची आहेत तुम्ही शाळेत खेळता ते खेळ आपण शाळेमध्ये जे खेळ खेळू त्या खेळांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायची आहेत गट करून खेळतात असे खेळ त्यांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत तुला आवडणारे तीन खेळ सांघिक असणाऱ्या तीन खेळांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायची आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न रोपटे या पाठातून तू कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलास किंवा शिकलीस ते लिही बघा पाठ व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला या पाठातून काय शिकायला मिळालं याबद्दल उदाहरणादाखल मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देत आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही समजलं असेल तर त्यांची देखील नोंद तुम्ही या ठिकाणी करून घ्यायची आहे यामध्ये बघा आपल्याकडून चूक झाल्यास ती प्रामाणिकपणे मान्य करावी ही गोष्ट या पाठामधून आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर कोणताही खेळ खेळताना प्रामाणिकपणे खेळावा खेळ असो किंवा आयुष्य खोटेपणा केला तर वेगळे पडाल किंवा एकटे पडाल या गोष्टी या पाठाच्या माध्यमातून लक्षात आल्या त्यानंतर पुढची कृती कृती क्रमांक तीन खाली दिल्याप्रमाणे पुनरावृत्ती असलेले पाठातील शब्द शोध व लिही उदाहरणार्थ भरभर बनवा बनवी गरगर पाठव्यवस्थित वाचल्यानंतर अशा प्रकारची पुनरावृत्ती होणारे शब्द आपल्या पाठातील आपण शोधून त्यांची नोंद या ठिकाणी करायची आहे जसं की गटगटाने शिवाशिवी चिडचिड्या चेड़ चेड़ टाळाटाळ ताल, थरथर लटलट बट्ट्याबोळ या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शब्द मिळाले तर त्यांची देखील नोंद तुम्ही या ठिकाणी करून घ्यायची आहे त्यानंतर बघा यानंतरची पुढची कृती क्रमांक चार चित्रातील साहित्यांची नावे लिही ही आहे पाणी घालण्यासाठीची झारी ही आहे खोरं विळा कैची आणि प्लेट अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या ठिकाणी जर याला काही वेगळं नाव असेल तर त्याची देखील नोंद तुम्ही या ठिकाणी करू शकता त्यानंतर बघा कृती क्रमांक पाच वाढदिवस नवीन वर्ष दिवाळी या निमित्ताने शुभेच्छा देण्याकरता चित्रमय शुभेच्छा संदेश तयार करा या ठिकाणी आपल्याला कोऱ्या जागेमध्ये शुभेच्छा संदेश तयार करायचा आहे आणि तो संदेश करून झाल्यानंतर तयार करून झाल्यानंतर त्याला छानपैकी डेकोरेट रंगून वगैरे तयार करून आपली ही कृती पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर याच घटकाच्या पुढचा उपघटक आम्ही माहिती मिळवतो यातील पुढची कृती आहे कृती क्रमांक सहा नावे लिही मोठी झाडे यामध्ये मोठ्या झाडांची नावं जसं की वड आंबा पिंपळ वेली यामध्ये मोगरा जाई कारलं फळझाडे आंबा चिकू पपई औषधी वनस्पती तुळस पुदिना हळद बघा या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाने देखील झाडांची नोंद करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाव्या बाजूला आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्याच पद्धतीनं त्या झाडाचं नाव पुढे आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुढची कृती क्रमांक सात यामध्ये बघा आपल्याला सांगितलेला आहे झाडाचे उपयोग लिही यामध्ये झाडापासून आपल्याला जे जे फायदे उपयोग होतात त्यांची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे जसं की झाडापासून आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो हिरव्या भाज्या फळे धान्य इत्यादी सर्व आपल्याला झाडापासूनच मिळते सावली पक्ष्यांना निवारा झाडापासून मिळतो झाडापासून कागद फर्निचर खेळणी इत्यादी बनवण्यासाठी देखील झाडांचा उपयोग होतो या व्यतिरिक्त झाडांचे आणखी बरेचसे उपयोग आहेत त्यांची देखील नोंद तुम्ही या ठिकाणी करून ही आपली कृती क्रमांक सात पूर्ण करू शकता पुढची कृती कृती क्रमांक आठ खालील प्रश्नांची उत्तरे शोध आणि लिही नंबर एक खोकला लागल्यावर कोणत्या झाडाच्या पानांचा काढा घेतात जर आपल्याला खोकला लागला असेल तर बघा घरामध्ये तुमच्या आजी वगैरे असेल तर आजी आज तुम्हाला काय करते तुळशीच्या पानाचा काढा करून देते त्याचबरोबर पुदिन्याच्या पानाचा काढा देखील आपल्याला खोकल्यावर बराचसा फायदेशीर असतो दुसरा प्रश्न सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणती तुळशीपासून सर्वात जास्त आपल्याला ऑक्सिजन मिळतो म्हणजेच ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळस कोणत्या झाडाचे लाकूड फर्निचरसाठी उपयोगी आणि मजबूत असते या ठिकाणी शिसम सागवान देवदार या वृक्षांचं लाकूड मजबूत फर्निचर तयार करण्यासाठी वापरलं जातं धान्याला कीड लागू नये म्हणून त्यात कोणत्या झाडाची पाने टाकतात बघा झाडाला सॉरी धान्याला कीड लागू नये म्हणून कडुलिंबाची पानं धान्यामध्ये मिसळली जातात जेवण बनविताना फोडणीत कोणत्या झाडाची पाने वापरतात जेवण बनविताना फोडणीमध्ये कडीपत्त्याची पानं वापरली जातात त्यानंतरची पुढची कृती आहे कृती क्रमांक नऊ तुमच्या परिसरात कोणती झाडे आहेत त्यांची नावे लिही आता आपण आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला आढळणाऱ्या झाडांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत जसं की शेवगा कडुलिंब आंबा आवळा केळी अंजीर बदाम सीताफळ या व्यतिरिक्त जी काही झाडं असतील त्यांची नोंद तुम्ही या ठिकाणी करून घ्यायची आहे त्यानंतर पुढची कृती कृती क्रमांक दहा तुला आवडणाऱ्या झाडाविषयी मित्राला थोडक्यात माहिती सांग आणि लिही या ठिकाणी बघा मला आंब्याचे झाड आवडते याला आम्रवृक्ष मराठीत आम पेड हिंदीत तर मँगो ट्री इंग्रजीत म्हणतात आंबा हे सदा वृक्ष आहे वर्षभर घनदाट सावली देणारी याची पाने असतात याची उंची तीस ते चाळीस मीटर इतकी असते याची फळं गोड असतात याच्या पानामध्ये अँटी असते याची पानं खाल्ल्याने शुगर नियंत्रित राहते हे फळ लोहयुक्त व भरपूर विटॅमिन युक्त असतं अशा प्रकारचं आंब्याचं झाड त्याविषयीची माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे झाड आवडतं त्या झाडाविषयी थोडक्यात माहिती तुम्ही या ठिकाणी लिहून आपली ही कृती पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर पुढची कृती क्रमांक अकरा खालील चित्रात झाडाचे वेगवेगळे भाग झाडाचे अवयव दाखविले आहेत त्यांची नावं लिही बघा या ठिकाणी जर जा तुम्ही झाड बारकाईने बघितलं तर या ठिकाणी झाडाचा हा जो भाग आहे त्याला म्हणतात मूळ त्यानंतर वरचा जो टनक भाग आहे याला म्हणतात खोड त्यानंतर हा जो टोमॅटो लागलेला आहे टोमॅटोला या झाडाचा फळ म्हणलं जातं पान आणि फूल अशा पद्धतीनं झाडाचे अवयव आपण या ठिकाणी दाखवून त्यांची नावं लिहायची आहेत अशा पद्धतीनं आपलं हे जे पुस्तक आहे शिकू आनंदे मराठी इयत्ता तिसरी या ठिकाणी संपूर्ण सोडून पूर्ण झालेला आहे